सुरुवातीला 1285 प्रवाशांची स्क्रीनिंग करण्यात आले आणि 19 मार्चला पहिला रुग्ण इथे भरती करण्यात आला आणि तेव्हापासून इथे रुग्णांची भरतीचे काम सुरू झालेले आहे. कोविड समर्पित रुग्णालय उभारणीसाठी आणि रुग्णसेवेसाठी ज्यांचे योगदान लाभले अशा सर्वांचे सत्कार करण्याचे आज योजिले आहे. कोरोना वॉरियर यांच्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहोत. आज आपण या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आदरणीय सुरेश काकांचं अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पश्चिम उपनगरी हे लाभलेलं आहे. प्रसन्नता ही जेवढी स्वच्छता असेल तेवढी प्रसन्नता असते आणि या दोन हाऊसकीपिंग एजन्सींनी मी ऑनरेबल काकाने सरांना विनंती करतो की यांचा विशेष सत्कार करण्याची करावा. आणि मी महाराष्ट्र शासन व मुंबईचं जे सर्क्युलर होतं त्यामध्ये अबो 55 वर त्याला अलाउड नव्हते, पण सर ऍट द एज ऑफ 59 विथ माय वाईफ 24 यांचा सत्कार करावा. ऍक्च्युअली तुम्हाला सांगितलं का स्मिता हॅज गिव्हन द सर्व्हिसेस इन दिस हॉस्पिटल फ्रॉम 16th ऑफ मार्च. वी आर युजिंग अ वी यूज द काउन्सिलर इनिशियल फॉर द पेशंट्स ऍज पर द डायरेक्टर ऑफ डायरेक्टर. But once they have come, ICU immediately has started to work. So this is a dedication. And I think I will never forget in my life, I got two colleagues who are very junior to me, but they behave always senior to me. But I have to talk, I don't have to come there for fight also. Half of the time I have to be making them settle and quiet actually. Many times they fight, but it is a very healthy fight. And hope that they should find in future also healthy, so we can have better outcome. Thank you everybody. Good afternoon to all of you. Sarva 7 years hospital cha kalyanila namaskar ani salute. I am honored and I am very happy to be a part of this event. Thank you Dr. Arasoon, thank you Dr. Smita Samaran for calling me here today. I'm witnessing all the real heroes here. आमच्या इंडस्ट्रीत आम्ही रोज हिरो हिरोईन्स बघत असतो, परंतु आज खऱ्या अर्थाने हिरो या डेफिनेशनला साजेशाची सगळी मंडळी आज मी विटनेस केले. आय फील ब्लेस्ड टुडे स्टेजवर उपस्थित सर्व मान्यवर, सर्व काय म्हणू, सर्व सेव्हियर्स, देवांश असं एक फ्रेज माझ्या डोक्यात फक्त आली. हा सगळा देवांश आहे तुम्हा सगळ्यांमध्ये, ज्यामुळे आमच्यासारखे सामान्य लोक जी या कोरोनाच्या काळामध्ये घराचा उंबरठा ओलांडण्याला सुद्धा आम्ही घाबरत होतो, अशा वेळी तुम्ही सर्वांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता स्वतःच्या फॅमिलीला लांब ठेवून, किंबहुना तुम्ही आणि तुमची पूर्ण फॅमिली एक कोरोना वॉरियर म्हणून ऍक्टिव्ह होता. सो एक सामान्य नागरिक म्हणून मी तुम्हा सगळ्यांसाठी याद करते. माझी आता आज मी इथे काय आहे तर मॅम, माझी आत्या मिस
शिबानी करमरकर इथे ॲडमिट झाले आणि त्या दिवसापासून ती पूर्ण वरी होम शी 68 इयर्स ओल्ड शी इज सिनियर सिटीजन आणि सर इथून वरी होम बाहेर पडेपर्यंत डॉक्टर अनसूर डॉक्टर स्मिता चव्हाण आणि तुमचा पूर्ण परिवार या परिवाराशी इंडिरेक्टली मी ज्या तऱ्हेने कनेक्ट झाले आणि अत्याला भेटल्यावर की तो पूर्ण वरी होम इतक्या दिवसांनी मला ती भेटली आणि आय कुड फील की एक पेशंट ऍडमिट होऊन बाहेर पडेपर्यंत काय काय एजन्सीज राबल्या जातात काय काय म्हणत किती जण त्या एका पेशंटच्या पाठी इन्व्हॉल्व असतात हे सगळं चित्र माझ्यापुढे उभं राहिलं आणि आज ही ऑपॉर्च्युनिटी आहे माझ्यासाठी तुम्हा सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद म्हणायला मी इथे आले मी आज इथे सेलिब्रिटी म्हणून अजिबात आलेले नाही आहे सो आय टेक दिस ऑपॉर्च्युनिटी टू थँक डॉक्टर अनसूर डॉक्टर स्मिता चव्हाण डॉक्टर महारुद्र या ऑल द कॅप्टन ऑफ द शिप सो आय थँक्स टू ऑल द डॉक्टर्स ऑल द स्टाफ ऑल द नर्सेस ऑन बिहाफ ऑफ नॉट जस्ट माय फॅमिली बट ऑल द फॅमिलीज who have gone through hell during this pandemic आणि ज्या तऱ्हेने आज हा तुमचा उत्सव सोहळा बघत असताना मलाच खूप आनंद होतोय यू ऑल डिझर्व दिस इम्पॅक्ट सगळ्या पेशंट्सने येऊन तुमचा सगळ्यांचा सत्कार केला पाहिजे खरं तर तुम्ही तुमचाच एकमेकांचा सत्कार करताय परंतु त्या सगळ्या असं कधीतरी घडू दे की त्या सगळ्या फॅमिलीज जाताना ती जाणीव आहे की सगळे डॉक्टर्स सगळेजण मिळून आपल्या घरातल्या आपल्या प्रेमाच्या माणसाला सगळ्यांनी वाचवलंय सो हे खूप तुम्हा सगळ्यांचे उपकार आहेत आणि मी माझं भाग्य समजते आज मी इथे उपस्थित आहे तर तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद मनपूर्वक तुम्हा सगळ्यांचं कौतुक आणि एक कलाकार म्हणून एक छोटासा अभंग इथे सादर करेल ह्या सेलम हिल्स हॉस्पिटलसाठी तरी आज मी बरी नेहमी मनातून गाईन गळ्यातून नाही गाणार धन्यवाद आणि सर्वांना माझा नमस्कार.
सर्वप्रथम मी वंदन करू इच्छितो हे कोविड वेबपुरते सर्व बसलेले आहेत मंचावर आहेत सरांनी गेल्या 10 महिन्यामध्ये धनमन धनम जसं आपण म्हणतो प्रत्यक्ष आपण कृतीमध्ये आणलं आणि या कृतीमध्ये आणताना आपण काळाची वेळेची स्वतःची पर्वा न करता आपलं सर्वस्व जसं आपण म्हणतो एखाद्या वेळेस की सर्वस्व आपण अर्पण करतो तर सर्वस्व या रुग्णसेवेला आणि या रुग्णालयाला आपण अर्पण केलं यामध्ये वॉर्ड बॉयज आहेत नर्सेस आहेत सपोर्ट स्टाफ आहे डॉक्टर्स आहेत ते वैद्यकीय चमोत्र आहेत पण त्याच्या पाठीमागे काम करणारी जी कार्यालयीन यंत्रणा एक्झिक्युटिव्ह एजन्सी जी आहेत त्यांनी सुद्धा अत्यंत चांगलं काम केलं प्रशासकीय यंत्रणेने देखील अत्यंत चांगलं काम केलं एखादं हॉस्पिटल उभारताना आपल्याला जास्त परिश्रम लागत नाही निधी उपलब्ध असले यंत्रणा असली की आपण हॉस्पिटल उभारू शकतो परंतु हॉस्पिटल चालवण्यासाठी मग ते ऑक्सिजन सप्लाय असो किंवा बाकीचं एखादं व्हेंटिलेटर असो एखादं आय सी यू तयार करायचं असो तर त्यासाठी आपल्याला फार मोठा परिश्रम करावा लागतो आणि हे करताना ज्या लहानसार गोष्टी असतात जसं आपल्याला सांगितलं की ऑक्सिजन सप्लाय सिस्टीम आधी आपली होती नंतर ती आपल्याला कन्वर्ट करायची होती कारण जगभरामध्ये कोविडने जो उच्छाद मांडलेला होता त्याच्यावर उपचार पद्धती कोणाच माहीत नव्हती परंतु आपण जेव्हा उपचाराला सुरुवात केली सुरुवातीला सगळा फोकस आपला होता की व्हेंटिलेटर आणि आय सी यू पण जेव्हा लक्षात यायला लागलं की व्हेंटिलेटर आय सी यूपेक्षा दुसरी कुठली यंत्रणा जर असेल तर ती ऑक्सिजन सप्लाय सिस्टीम आहे कारण या रोगामुळे आपल्या लंग्सवर काही परिणाम किंवा आपल्या रेस्पिरेटरी सिस्टीमवर काही परिणाम होत होता आणि पेशंट जेव्हा आपल्या हॉस्पिटलला दाखल व्हायचे ऑक्सिजन लेवल एकदम कमी आहे आणि ऑक्सिजन लेवल कमी असल्यामुळे जर सपोर्ट सिस्टीम जर नसेल तर तो पेशंट दगावण्याची शक्यता फार जास्त होती म्हणून सुरुवातीला आपला जो डेथ रेट आहे जो सी एफ आर आहे तो सुद्धा जास्त होता पण जेव्हा आपण ऑक्सिजन सप्लाय सिस्टीमवर शिफ्ट व्हायचं ठरवलं तेव्हा सिलेंडर बेसपासून किंवा अस्तित्वात असलेली सिस्टीम किती लोड घेऊ शकेल हे सुद्धा आपल्याला कोणाला माहीत नव्हतं आणि अशा वेळेस आपण एच एस सी टीम असो किंवा एम एन ईची टीम असो म्हणजे साळवे साहेब आहेत पेरेकर साहेब आहेत दोन्ही प्रमुख अभियंता यांच्या टीमनी आवडत काम करून हे ट्रान्झिशन देखील आपल्याला करून दिलं आता हे करताना आपलं हे दिसतं की ऑक्सिजन सप्लाय सिस्टीम आलेली आहे परंतु ते जे बॅक ऑफिसमध्ये करून काम करतं हे कदाचित लक्ष देत नाही किंवा आपल्याला माहीत नसतं की काय झालेलं आहे ठीक ऑक्सिजन सिलेंडर एक टर्बो सिलेंडर लावला आधी 200 लिटरचा होता आता 1300 लिटरचा आहे आणि त्या टर्बो सिलेंडरमध्ये आता सर्व सोयी सुरू आहे म्हणून त्याच्या पाठीमागची जी शक्ती असते जी युक्ती असते कार्यतत्परता असते किंवा समयसूचकता असते ती समयसूचकता जर झाली नसती तर नेमकं काय झालं असतं हे आपल्याला कल्पना कळवत नाही मुंबईमध्ये जेव्हा आपण कोरोनावर मात करायचा प्रयत्न करत होतो तेव्हा ऑक्सिजन सप्लाय सिस्टीम आपण जास्त भर दिला आणि ऑक्सिजन सप्लाय सिस्टीम आपली सगळं सुरू झाली तर जगामध्ये आणि भारतामध्ये इथं काही शहरामध्ये आपल्याला बातम्या आपण ऐकल्या असतील की ऑक्सिजन सप्लाय सिस्टीम तिथे कमी आहे तुटवडा आहे म्हणून शासनाला रेग्युलेट करावं लागलं पण सुदैवाने आपल्या सर्वांच्या प्रयत्नामुळे आपण प्रत्येक रुग्णालयामध्ये फक्त सेवनसेस नाही तर प्रत्येक रुग्णालयामध्ये आपण ती व्यवस्था निर्माण करू शकलो यासोबत वैद्यकीय व्यवसायांना उपचार प्रणाल्यांना जो औषध पुरवठा असतो तो औषध पुरवठासुद्धा वेळेवर व्हायला पाहिजे म्हणून आमची सी पी डीची टीम होती ती सुद्धा दिवस रात्र काम करत होती आणि रेमडेसिवीर म्हणा टॉसिलिझुमॅब म्हणा किंवा फॉविपिराविर म्हणा किंवा कुठलंही तुम्हाला औषध लागत असेल तरी त्यांनी पूर्ण साठा करून ठेवला कालच एक वेबिनार मी अटेंड केला हार्वर्ड मेडिकल स्कूलचा त्यामध्ये हा उल्लेख झाला की पहिल्यांदा असं घडलं की खाजगी रुग्णालयामध्ये तुटवडा आहे औषधांचा आणि आपल्या महानगरपालिका रुग्णालयामध्ये औषधं पुरेपूर आपल्याकडे आहे आणि कधीही आपल्याला कमतरता केली नाही किंवा रुग्णाला आपल्याला सांगावं लागलं नाही की तुम्ही बाहेरून औषध घेऊन या हा हे सगळं करण्यामध्ये जी प्रशासकीय यंत्रणा जी होती ती सुद्धा दिवसरात्र काम करत होती म्हणून तिनेही आपली प्रशासकीय यंत्रणा
आपलं एक्झिक्युटिव्ह एजन्सीज, त्याच्यानंतर आपली मेडिकल टीम, तिन्ही टीमनी अत्यंत समन्वयाने आणि योग्य पद्धतीने कामकाज केलं. म्हणून आज आपणच नाही, फक्त सेव्हन इयर्सच नाही, पण मुंबईची परिस्थिती आपल्याला एक नियंत्रणामध्ये दिसते आहे. पण हे जे नियंत्रण ठेवायचं असेल तर आपल्याला भरपूर काम आणखी पुढे सुद्धा करायचं आहे. इथे आपल्याला थोडं रिलॅक्स होऊन चालणार नाही. म्हणून आपण दिवस रात्र आधी आपण काम करतो. आपल्या परस्परांमध्ये इतका चांगला समन्वय आहे की एखादा मेसेज रात्री 2 वाजता जरी मेसेज आला, मला कधी कधी रात्री 2 वाजता 3 वाजता देखील येतात की आमचा पेशंट ॲडमिट करायचा आहे. एक मेसेज केला स्मिता चव्हाणला किंवा महारुग्णाला किंवा डॉक्टर बाळकृष्ण पळसोळ यांना की लगेच रिप्लाय यायचा की पेशंट पाठवा आणि ॲडमिट करायला तयार व्हा. तर ही जी आपली तत्परता, ही जी समसूचकता होती ती अत्यंत वाखाणण्याजोगी आहे. असं कुठेही घडत नाही की पेशंट आला आणि लगेच तो ॲडमिट झाला. परंतु सेव्हन इयर्सने एक चमत्कार करून दाखवला. यामध्ये कोविड डिपार्टमेंटमध्ये जसं पराग मसूरकर, सपकाळे, डीएमसी आणि असिस्टंट कमिशनर यांचा मोलाचा वाटा आहे, त्याच पद्धतीप्रमाणे डॉक्टर मोहन जोशी आहे, बाळकृष्ण अडसूळ आहे, महारुद्र आहे, दिवस रात्र काम करणारे, म्हणजे या तिघांबद्दल मी सांगू इच्छेन की तिघंही आजारी होते. सुनीलकुमार फोन आला होता की आजारी असताना देखील त्यांनी कामामध्ये तुम्हाला राबवावं लागलं की तुम्ही सोडा आणि तुम्ही आता आराम करा. तर त्यांचं डेडिकेशनसुद्धा आपल्याला फार काही बघायला मिळतं आणि याबद्दल आपलं कौतुक जितकं करावं तितकं कमी आहे. यासोबतच जी राजकीय यंत्रणा होती, नगरसेवक होते, आमदार होते, यांचं देखील फार मोठं सहकार्य सर्वांना मिळालं. कुठेही काही जरी झालं तरी पण ते नेमकं आपल्याला सपोर्टिव्ह भूमिकेत असायचे. म्हणून आपल्याला कुठलाही अप्रिय प्रसंग इतरांना बघायला मिळाला नाही. या सगळ्यांचा जो हातभार लागला, सहभाग लागला आणि त्याला जोड दिली वैद्यकीय व्यावसायिकांनी, जे आपले वॉर्डबॉईज असतील, नर्सेस असतील, यासोबतच आपले डॉक्टर्स असतील, तरी अक्षरशः रात्रीचा दिवस करून रुग्णसेवा केली. आणि आज आपण एक आता वैशालीताईने आपल्या सांगितलं की त्यांच्या आत्या इथे ॲडमिट होत्या, पब्लिक हॉस्पिटलमध्ये कोणी ॲडमिट करायला दजावत नाही. परंतु आज आपण चित्र बदलण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा बदलायच्या दिशेने निघालेलो आहे. खासगी रुग्णालयापैकी जाणारे लोक, काही लोकांचे पण असे सुद्धा फोन यायचे की आम्हाला महानगरपालिके रुग्णालय जायचं नाही, कारण चित्र एक वेगळं चित्र असायचं की तिथे असेल घाण असेल, रुग्णसेवा बरोबर मिळणार नाही, वॉर्डमध्ये लक्ष देणार नाही, डॉक्टर आपला ऐकून घेणार नाही. पण हे चित्र आपण बदलण्याचा, मुंबईमध्ये बदलण्याचा प्रयत्न केला. खासगी रुग्णाच्या तुलनेमध्ये आपण आपली यंत्रणा जी आहे, महानगरपालिकेची म्हणा किंवा पब्लिक हॉस्पिटल ज्याला आपण म्हणतो, ह्या रुग्णालय देखील आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने ही चालवण्याचा प्रयत्न केला, लोकांना सेवा दिली. म्हणून आज वैशालीत स्वतः येऊन आपल्याकडे 3 तास, एखादा कुठल्याही सेलिब्रिटी 3 तास आपल्याला बसत नाही आणि बसण्याचं काही कारणही नाही की कोणी यावं बसावं आणि आपलं कौतुक बघावं किंवा आपल्या डोळ्यामध्ये आपलं कौतुक साठवून घ्यावं, असे प्रसंग फार कमी येतात. ही आपल्या कामाची ही पावती आहे. असंच आपण काम करत राहू, भरपूर आपल्याला पुढे काम करायचं आहे. माझ्या शुभेच्छा आणि माझा सदैव पाठिंबा आपल्यासोबत असेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराज. सर, आजही तो दिवस आठवतो ज्या दिवशी आपण ऑनरेबल प्रवीण परदेशी सर आणि मॅडम पण आल्या होत्या. त्या दिवसापासून आजपर्यंतच्या जर्नीमध्ये प्रत्येकाचा वाटा आहे, तो सिंहाचाच वाटा आहे. आणि आपण जे पाऊल ठेवलेलं आहे, या पावलातून आपण सर्वांसाठी आणि जगासाठी जो एक संदेश देऊ इच्छितो, तोच संदेश मी देऊन सर्वांचे आभार मी करू इच्छितो की आजपर्यंत सरकारी रुग्णालय व सरकारी मेडिकल कॉलेजेस किंवा सिव्हिल हॉस्पिटल्स असो, याच्यावरचा लोकांचा जो विश्वास मागच्या 50 वर्षांमध्ये उडालेला होता की तिथे सेवा उत्तम भेटणार नाही, त्या विश्वासाला तडा देऊन आज सरकारी रुग्णालयामध्येच उत्तम सेवा भेटते हा विश्वास ज्यांच्यामध्ये. ज्याप्रमाणे आपण म्हणला सर की वेबिनार, हार्वर्ड युनिव्हर्सिटीचा वेबिनार आपण अटेंड केला मागच्या रविवारी, WHO एक इंटरनॅशनल लेवल कॉन्फरन्स ठेवली होती, त्याच्यामध्ये मुंबईने पॅन्डेमिकवरती विजय कसा मिळवला याच्यावरती उल्लेखनीय बाब म्हणजे आपण दिलेले चेस द व्हायरस ही पॉलिसी, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, टेस्टिंग अँड ट्रॅकिंग ही पॉलिसी, आणि तसेच
first to use low molecular weight heparin, first to use remdesivir and tocilizumab, early use of these things, early use of steroid, अशा पद्धतीच्या ज्या नवीन नवीन गोष्टी आपण केलेल्या आहेत आणि अँटीजेन टेस्टिंग, त्याच्यामुळं आज लोक आणि इंटरनॅशनल फ्लोरामध्ये सुद्धा बीएमसी म्युनिसिपल हॉस्पिटल्स आर टेकन विथ प्राईड टू कंट्रोल द पॅन्डेमिक. आणि त्याच्यामध्ये आपले अविनाश सुपे सर पण आहेत आणि त्यांनी सुद्धा हे प्रेझेंट केलेलं आहे आणि ही आपली अचीवमेंट आहे सर. आणि याच्यातूनच या पॅन्डेमिक मध्ये जे आपण शिकलो तेच आम्ही पुढे आपल्या मार्गदर्शनाखाली व सर्वांच्या मार्गदर्शनाखाली चालू ठेवू आणि अशाच पद्धतीनं ही एक सेवा करत राहू सर. आणि पॉलिसीमध्ये सर आज प्रत्येक गोष्टीवर फक्त पब्लिकच खर्च करावे हेल्थ साठी सर, गव्हर्नमेंटला पण लिमिटेशन येतील, पण नवीन काहीतरी विचारसरणी आपण याच्यातून सादर करू शकतो. आणि ऑपरेटर बेस वरती पब्लिकनी फक्त हॉस्पिटल उभा करून द्यावी आणि ते ऑपरेटरनी प्रायव्हेट कल्चरनी चालवावी अशा पद्धतीची पॉलिसी मॅटर्स पण आपण या उदाहरणातून शासनासमोर व सेंट्रल गव्हर्नमेंट समोर देऊ शकतो. आणि याच्यावरती आपलंही मार्गदर्शन लागेल आणि मी सर्वांचे आभार व्यक्त करून हा कार्यक्रम संपला. जय हिंद. थँक्यू.